ज्येष्ठ निरूपणकर तथा महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतिदिनानिमित्त बुधवारी पनवेल परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या अभियानात शेकडो श्री सदस्य सहभागी झाले होते. या अभियानामुळे परिसरातील रस्ते चकाचक झाले. ज्येष्ठ निरूपणकार डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतिदिन स्वच्छता अभियानाने श्री सदस्यांनी साजरा केला. शहरातील रस्त्यांवर सकाळी 8 वाजल्यापासूनच श्री सदस्य साफसफाई करताना दिसत होते. आपला परिसर स्वच्छ होत असताना पाहून रहिवाशी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे आभार मानत होते. जय जय रघुवीर समर्थ श्रीमंत योगी वैराग्य रूपी रामदास तो दास बोध तो भगव्या वस्त्रांचा संन्यासी योगी रामदास तो दास बोध तो जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीमंत योगी वैराग्य रूपी रामदास तो दास बोध तो पुरश्चरण केले दास बोध लिहिले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी श्री सदस्यांच्या या समाज उपयोगी कामाचे कौतुक करीत आपल्या माध्यमातून हे कार्य अविरत सुरू राहण्याकरिता शुभेच्छा दिल्या. जय जय रघुवीर समर्थ आयटीआयचा परिसर आहे, शासनाची संस्था आहे आणि शासनाची संस्था असल्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये जमीन ही त्यांना उपलब्ध झाली आहे. दुर्दैवानं आयटीआयला या सगळ्या परिसराच्या देखभालीसाठी हवा तितका निधी हा आज मिळत नाही आहे. पण आज या सगळ्या परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं जे त्या ठिकाणी झाडं झुडपं असतील, कचरा साठलेला असेल, हा सगळा साफ केल्यानंतर 27 टन कचरा हा या सगळ्या परिसरामधून गोळा होतो आणि त्या माध्यमातून या परिसराचं एक नवं रूप हे या आयटीआयच्या प्राध्यापक प्राचार्य प्राध्यापक अध्यापक विद्यार्थी या सगळ्यांच्या समोर येतो. मला असं वाटतं की याबद्दल प्रतिष्ठानचे मानावे तितके आभार थोडे आहेत. या बरोबरीनं पनवेल शहरामध्ये सर्वत्र हा उपक्रम राबवला गेला आहे आणि त्या माध्यमातून पनवेलकरांना आज काहीतरी आपल्या परिसराचं तेज हे नव्यानं वेगळं जाणवणार आहे आणि त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये हे तेज कसं कायम राखता येईल या दृष्टिकोनातून सर्व श्री सदस्य भावना व्यक्त करत आहेत.